चहा केला आम्ही धावतो, दिशा आयुष्याचा आम्ही शोधतो। आले आमच्या वाटेला जर कुणी, दुर्गेचे रूप घेऊ आम्ही तिघी। माझी आई मला तिथे सोडून गेली, तिची ऐपत नव्हती मला सांभाळायची। काकांना बिझनेस मध्ये खूप मोठा लॉस झाला, मग ते व्यसनांच्या आहारी गेले। दारूपाई होतं नव्हतं, ते सगळं गेलं। आता ते माझं लग्न करू पाहतात, ते सगळं वैभव परत मिळवण्यासाठी। ताई ताई, मला नाही करायचं हो त्यांच्या बरोबर लग्न। आता बघ, तुझ्या आई वडिलांना आणि त्या मुलाला कसा धडा शिकवत होते। कोण आहे त्या आणि कोणाला धडा शिकवायचा आहे? तुम्हाला धडा शिकवायला आलो तुम्ही। काकू तुम्ही आता जा इथून, तुम्ही जा आता इथून काकू, प्लीज। काय गहे एवढी माणसं शिकली तरी अडाणी ती अडाणीच। परिस्थिती माणसाला हतबल बनवते, पण योग्य निर्णय घेतला तर त्यातून सुद्धा मार्ग काढता येतो। नाही तर काय, सरळ सरळ अंगावर घालून येतात म्हणजे काय? काही नाही, यांना ना शांतपणे समजवण्यात काहीही अर्थ नाही। चांगली अद्दल घडवायला हवी। माफ करा काकू, माझ्यामुळे तुम्हाला हा सगळा मनस्ताप झाला। अगं वेळी आहेस का? तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये प्रभा। काय असं ना प्रभा, प्रत्येक माणसाच्या वृत्तीचा एक स्वभाव असतो आणि तो त्यांच्या जडणघडणीतून किंवा आजूबाजूच्या परिस्थितीतून निर्माण झालेला असतो। त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं। हे बघ, तू काहीच काळजी करू नकोस, आपण बघूया काय करायचं। मला ना आता विद्याची आठवण येते, ती जर असती ना आज तर त्यांना सडेतोड उत्तर दिलं असं ते ना। खरंय, पण नाही ना, तुर्तास आपण तिला जरा या प्रकरणातून बाजूलाच ठेवूया। पण आता असा विचार करूया की यांना कसा धडा शिकवायचा। मला तर ना हा विचारच सहन होत नाहीये। तिने आपल्याला सांगितलं हे तिच्या आई वडिलांना कळलंय म्हणजे तिला नक्कीच त्रास दिला असेल। मला तर ना खूप अपराधासारखं वाटतंय। आपला राग ते आता तिच्यावर काढतील ग। अगं काहीतरीच काय, आपण याला काहीच करू शकत नाही होत। हा आपण एक करू शकतो, आपण तिला याच्यातून पटकन बाहेर काढूया। कसं? एक काम करूया प्रभा, उद्या ती कॉलेजला येईल ना, तू तिला तिथेच पकड आणि डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये घेऊन ये। आपण तिची रितसर तक्रार नोंदवूया। अगं पण ह्यामुळे तिला जास्त त्रास देणार नाहीत ना? काही होणार नाही, अशा लोकांना ना पोलिसाचीच भाषा कळते। तेच केलेलं बरं आहे। आपण बसायला, उद्या भेटूया आपण पोलीस स्टेशनलाच। चालेल। हे बघ प्रभा, उद्या ती कॉलेजला येईल ना तेव्हा तिला घेऊन ये। हा, तिला मानसिक आधाराची गरज आहे। हे बघ, ती नकार देईल पण तू तिला कन्व्हिन्स कर। येस। हे बघ प्रभा, तू तुझ्या मैत्रिणीसाठी एवढं करशील याची मला खात्री आहे। करशील ना? हो काकू, हे काय सांगायला हवं का? नक्की येते मी उद्या, येऊ मग आता। हो बरं, संपदा थँक्स। हा जा, थँक्स म्हणालीस ना, आजपासून तुझी माझी मैत्री संपली आणि उद्या मी येणार नाही। वाईट गप्प बस आता। अरे काय गप्प बस ना आपण तिथे, अरे म्हणून आपण भांडायचं काय बोलतेस तू? थँक्स थँक्स म्हणून आपण एकदम मैत्री म्हटलं ना तुला मी। चल शिर्के, हा या जॉनी विरोधात मला सगळे पुरावे हवे उद्या संध्याकाळपर्यंत।
चल। अरे मैडम तुम्ही आणि इथे या बसा। थैंक यू। थैंक यू। आम्ही तक्रार नोंदवायला आलो। कोणाच्या विरोधात? या मुलीच्या आई वडिलांविरुद्ध तक्रार नोंदवायची। हिचं लग्न जबरदस्तीने करून देत आहेत। ही अल्पवयीन असून सुद्धा, आणि दुसरं म्हणजे तो मुलगा 20 वर्षांनी मोठा हिच्यापेक्षा। असं असेल तर हे नक्कीच वेळेस थांबवलं गेलं पाहिजे। नाव काय आपलं? सीमा। काय करता काय आपण? मी 11वीला आहे। तुमचं लग्न जबरदस्तीने होतंय का? नाही, यासाठी घरातून तुमचा शारीरिक छळ वगैरे होतोय का? नाही, यांच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा दिसतात म्हणून विचारलं। हो। नाही, बिंदास्त होऊन सांगा आम्ही आहोत। बोला। सर, काल या तिघी माझ्या आई वडिलांना समजावण्यासाठी आल्या होत्या। त्यामुळे मला घरच्यांनी खूप मारलं। सर, मला नाही राहायचंय त्या घरात। प्लीज मला वाचवा। अहो, हे बघा, आम्ही तुमच्या मदतीसाठी तिथे बसलो आहोत। आश्चर्य फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की जन्म देणारे आई वडील असे वागू शकतात। नाही सर, त्यांनी फक्त माझा सांभाळ केलाय। ओके। मी त्यांना आई वडील मानलं होत, पण त्यांनी मला आज पुन्हा पोरक केलं। ठीक आहे, आम्ही तुमची तक्रार नोंदवून घेऊ। सर, मला अजून एक तक्रार नोंदवायची। सरिता, आता जास्त दिवस थांबण्यात अर्थ नाहीये। हिचं लग्न येत्या 2 दिवसातच उरकावं लागेल। लक्ष ठेवा हिच्याकडे, नाही तर काय तर जीवाचं बरं वाईट करून घेईल ती। हात पाय बांधून ठेवा तिचे। तुम्ही काळजीच करू नका, ती बघते हिचं। चाल इकडे। सर, मला अजून एक तक्रार नोंदवायची। कोणती? त्या मुलाच्या आई वडिलांच्या विरोधात। ओके। आपण कोणतीही मुलगी पैशांच्या जोरावर विकत घेऊ शकतो, हा त्यांचा गैरसमज दूर व्हावा म्हणून। सर, आज मी वाचले, पण अजून कोणी त्यात फसायला नको। सर, प्लीज माझी तक्रार नोंदवून घ्या। हरकत नाही। शिर्के, त्यांच्या दोन्ही तक्रारी व्यवस्थित नोंदवून घ्या। थँक्यू सो मच सर। हो, थँक्यू कसलं, तुम्ही काळजी करू नका, आम्ही हवं तेवढं सहकार्य करू। आणि हो, आता तुम्ही निश्चिंत रहा। शुभम, मी एवढा पसारा करून ठेवलाय। नाही ना, नाही ना। काय आहो, काय करताय? शुभम येईल ना। तू बस अगं, शुभमला चॉकलेट देऊन आलो, आता त्याला काही नकोय। पण तुम्ही एवढे आनंदी का ते आधी सांगा मला। नाही ना अगं, मला नवीन नोकरी मिळाली। काय? हो, नाही ना अगं, आज मला एवढं कळलंय की वाईट गोष्टी किती जरी हव्याशा वाटल्या ना, तरी त्या सोडणंच महत्वाचं वाटत, कारण त्या तात्पुरत्या असतात आणि मेहनतीने कष्टाने मिळवलेलं सुख हेच कायमस्वरूपी टिकत। खरंच
पण मी एक सांगू का, तुम्हाला ही नवीन नोकरी आहे ना ती शिक्षकाचीच लागली, हो ना? हो, म्हणजे मी अजून काय करू शकतो? आणि तुला कसं कळलं? बरोबर कळलं, आल्या आल्या तुम्ही अगदी लेक्चर द्यायला सुरुवात केली ना तेव्हाच ओळखलं मी। हो, म्हणजे मी हे जे बोलतोय ना तुला हे लेक्चर वाटतंय तर, नाही का? हो, मी गंमत केली हो तुमची। गंमत? आज खूप दिवसांनी तू गंमत केलीस, नाही का? नाही, मला आजपर्यंत असंच वाटत होतं की गंमत हा आपल्या आयुष्यात शब्दच नाही। खरं सांगू का तुम्हाला, ह्या जगात इतकं दुःख आहे ना की मला माझं दुःख खूप छोटं वाटायला लागलं। आणि आता मी ठरवलं की आपण दुःखी राहायचं नाही, खूप आनंदी राहायचं आपल्या शुभम बरोबर, हो की नाही? हो, आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा शुभमचा विचार करावा लागेल। काही काळजी करू नका, त्याची व्यवस्था झाली आहे। मी आईला सांगितले, कारण दादा आणि वहिनी आता बाहेर गावी जाणार आहेत, तेव्हा आई इथेच येईल। का ते आईला घेऊन जाणार नाहीत का? काय हल्लीच्या सुनांना सासू नको असते घरी। खरंय ना, आपल्याला आई बाबांची गरज आहे, नाही का? पण आपल्याकडे ते नाहीयेत, आणि ज्यांच्याकडे ते आहेत पण त्यांना त्याची किंमत नाही। नाही ना, मला आज एवढं कळून चुकलंय की माणूस हा खूप स्वार्थी होत चाललाय, माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत मिळायला लागली। काही दिवसांनी तर ही माणुसकी शिल्लक राहणार नाही असं वाटतं मला। नशीब आपला शुभम यापासून दूर राहील। हो, आणि ते सुद्धा कायमचा दूर राहील। का माहिती? कारण तो आपल्या मनाच्या जवळ आहे, हो ना? हो, चल आपण सगळे म्हणून जेवूया। येऊ देस तिला, चांगली अद्दल घडवते। का अद्दल घडवणार आहे? अगं मुलगी ही कामातून गेली आहे सगळी। या मॅडम या, आलात का फोन उधळून? कालचा मार्क कमी पडला वाटतं, तर आज हे नवीन शान पण सुचलं। काय झालं, आता काय केलंय मी? आमच्या विरोधात कंप्लेंट काय तुझ्या बापाने केली होती का? कोण बोललं तुम्हाला? मी असं काहीच केलं नाहीये। आता आमच्याशी खोटं बोलायची हिम्मत झाली तुझी? हे बघ सीमा, आम्हाला सगळं समजलंय। तू आमच्या आणि समीर रावांच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट केली, आणि तू ज्या पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली त्या पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर शिंदे हा समीर रावांच्या चांगल्याच ओळखीचा आहे। त्याने लगेच फोन करून समीर रावांना सांगितलं, कळलं? काय ग, आम्ही तुला सांभाळलं, खायला प्यायला घातलं, ते चांगलेच पान फेडलेस। अनाथ म्हणून आम्ही तुला सांभाळली, आमचं नाव दिलं, आणि तू आमच्याच विरोधामध्ये गेली का ग? सरिता, आता जास्त दिवस थांबण्यात अर्थ नाहीये, हिचं लग्न येत्या 2 दिवसातच उरकावं लागेल। लक्ष ठेवा हिच्याकडं, नाही तर काय तर जीवाचं बरं वाईट करून घेईल ती। हातपाय बांधून ठेवा तिचे। मी काळजीच करू नका, ती बघते हिचं। चाल इकडे। अनाथ म्हणून आम्ही तुला सांभाळली, आमचं नाव दिलं, आणि तू आमच्याच विरोधामध्ये गेली का ग? नावापेक्षा प्रेम दिलं असतं, स्वतःची मुलगी मानलं असतं ना, तर आज ही वेळ आली नसती। खूप जीत चालायला लागली तुझी, आजपासून घराच्या बाहेर पडायचं नाही, समजलीस? आणि पडायचं ते लग्न झाल्यानंतर, आणि ते पण कायम। आई आई, नाही का करायचंय मला हे लग्न? कसं करत नाही त्याच बघते लग्न। आणि एक लक्षात ठेव, तू आमच्या विरोधामध्ये जी कंप्लेंट केली ना, त्या कंप्लेंटची कॉपी पोलीस स्टेशनच्या रजिस्टर मधून कधीच गायब झाली।
तू अजून समीर रावला ओळखलेला नाही कळलं? खूप पैसा आहे त्यांच्याकडे, पैशाने सगळं विकत घेता येतं, प्रेम सुद्धा। आणि समीर राव तुझ्यावर खूप प्रेम करतात, ते तुला सुखात ठेवतील। सरिता आता जास्त दिवस थांबण्याचा अर्थ नाही, हिचं लग्न येत्या दोन दिवसातच उरकावं लागेल। मी आता त्या समीरावांच्या कानावर घालून येते, नाहीतर ही भलतच काहीतरी करून बसायची। लक्ष ठेवा हिच्याकडे, नाहीतर काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल ती। हात पाय बांधून ठेवा तिचे। तुम्ही काळजीच करू नका, ती बघते हिच। चाल इकडे, चला। हे घ्या, चहा घ्या आणि नंतर तुमचं काम पूर्ण करा। अरे प्रभा ये ना, काय का चहा घेतेस का तू? घेणार ना? नको काकू, आत्ताच पिऊन आले, सीमाचा विचार करून डोकं बधीर झालं होतं, म्हटलं शुभमला तरी भेटावं। शुभम झोपलाय, पण तू सीमाची एवढी काळजी का करतेस? आता आपण पोलीस कंप्लेंट केली आहे ना, बघूया ना काय करतात ते। मुळात या सगळ्या व्यक्तींना ना समाजापुढे आणलं पाहिजे, तरच या सगळ्या लोकांना अद्दल घडेल। हो पण या असल्या लोकांच्या मागे पैशाचे हात उभे आहेत ना, त्याचं काय करायचं? अगं असे किती हात एकत्र आले ना तरी सामान्यांची वज्रमुठ त्यांना कधीही सरस असते। काकू सीमाचा मेसेज आहे। काय तिने लिहिलंय? माझ्या आई बाबांना कळालंय आपण पोलिसात कंप्लेंट केलेली, आणि त्यांनी त्या पोलिसांना मॅनेज करून तिला खोलीत कोंडून ठेवलंय, आणि तिचं दोन दिवसातच लग्न लावणार आहेत। अरे बापरे, आपण समजत होतो तितक्या सहजासहजी हे प्रकरण सुटणार दिसत नाही। अगं हा चित्रपट आहे का? संकट आले आणि आपल्याला यश मिळालं, खरंच आहे ही रियालिटी आहे। ही रियालिटी खूप विचित्र आणि विस्कळीत संकटांनी भरलेली असते, आणि खऱ्या आयुष्यातलं हिरो बनणं म्हणजे खूपच कठीण आहे। किती अवघड असो काकी, माझ्या मैत्रिणीला या संकटातनं वाचवा हो, आता आपल्या हातात फक्त दोनच दिवस उरलेत। हे बघ तू काहीच काळजी करू नकोस, मी आता जरा शाळेत जाते, बघते विद्याला सांगून बघते, संपदाला सांगून बघते, हे सगळं काय करता येईल ते बघते। तू अजिबात काळजी करू नको, आपण हे लग्न होऊ द्यायचं नाही एवढं मात्र खरं। आणि हे बघ तू फक्त हिम्मत ठेव, तुझी मैत्रीण जीवाचं काही बरं वाईट करणार नाही याची खात्री कर, आणि तिला समजव। अगदी बरोबर आहे, अशा वेळी संतुलन हरवतो ना तो माणूस। प्रभा तू काळजी करू, सर्व काही ठीक होईल। अगं रडतेस कशाला, काळजी करू नकोस, म्हणते ना मी सगळं नीट होणार आहे सगळं,
बरं मी निघते, मला उशीर होतोय, शाळेत जायचंय. आणि रडू नकोस. किती जीव आहे बाई मैत्रिणी वर्ग हिचा. छे, हे बघा मी येते हा, शुभम कडे लक्ष ठेवा. चल ग. प्रभा, अगं तू काळजी करू नकोस आणि मुळात तू रडू नकोस. हे बघ, तू रडलीस की तर शुभमही रडायला लागेल. हा, बी ब्रेव्ह.